एक महत्त्वाची बातमी पुण्यातून आती आहे ते शरद पवारांना विरोध करणाऱ्यांना नामदेवराव जाधव यांना पुण्यामध्ये काळं फासण्यात आलेलं आहे। शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेवराव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ही आक्रमक झालेली आहे। तेव्हा नामदेवराव जाधवांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे। नामदेव जाधवांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत त्यांना काळं फासलेलं आहे। शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या नामदेवराव जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं आणि त्यांचा भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये देखील होणारा जो कार्यक्रम होता तो देखील रद्द करण्यात आलेला आहे। नामदेव जाधवांनी शरद पवारांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं आणि याचेच पडसाद कुठेतरी उमटलेले पाहायला देखील मिळाले। आज इथं भांडारकर सभागृहामध्ये एक वाचाळवीर नामदेवराव जाधव जो एका खंडीच्या केसमधला आरोपी आहे ज्याला एका शिक्षण संस्थेमधून पैसे घेतल्याप्रकारे बडतर्फ केलेलं आहे तो मागच्या 20-25 दिवसावरही व 25 दिवसापासून आदरणीय पवार साहेबांवर खूप खालच्या भाषेमध्ये आमण्याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेऊ। देवयानी ऐदलाबादकर आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। देवयानी, राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली देखील पाहायला मिळाली, काय नेमकं घडलं, अधिकचे तपशील? आपण जर बघितलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं नामदेव जाधव हे जे प्राध्यापक आहेत जे गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार यांच्यावरती वेगवेगळे आरोप करतायत, एक आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आज घेण्यात आलेली आहे। भांडारकर इन्स्टिट्यूट हे जे पुण्याचं इन्स्टिट्यूट आहे तिथे नामदेव जाधव यांचा कार्यक्रम होता, मात्र त्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली गेली। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना काळं फासण्यात येणार होतं आणि ते जे सातत्यानं आरोप करतायत ते चुकीचे आहेत असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत होतं, मात्र तो कार्यक्रम जो आहे तो रद्द करण्यात आला आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे दुसऱ्या पुण्यातल्या एका परिसरात एरंडवणे परिसरामध्ये ते होते तिथे त्यांना नामदेव जाधव हे भेटले आणि त्यांना तिथं काही कार्यकर्त्यांकडनं काळं फासण्यात आलं आणि थोडा मार देखील त्यांना बसलेला आहे। मात्र इथे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या आपण बघितलं तर इथे आंदोलन करण्यात येत आहेत, घोषणाबाजी करण्यात येते आहे, सातत्यानं शरद पवार यांच्यावरती जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत आणि इतक्या खालच्या दर्जाचे आरोप हे त्यांनी करू नये असं सातत्यानं अशी मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि त्या मागणीसाठी काल त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून काय दखल घेण्यात आलेली आहे का, कोणाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे का? आता पोलिसांचा ताफा जो आहे तो जो बंदोबस्त आहे तो तिथं उपस्थित नव्हता, मात्र आता पोलीस काही वेळात तिथं पोहोचून तिथल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतील अशी माहिती त्यांच्याकडनं सांगण्यात येते। या सगळ्या प्रकारानंतर देवयानी तुझं नामदेव जाधवांशी काही बोलणं झालेलं आहे का, त्यांची काही प्रतिक्रिया कळू शकली का? नाही, नामदेव जाधव यांची सध्या तरी कुठलीही प्रतिक्रिया आपल्या समोर आलेली नाहीये। त्यांचा जो भांडारकर इन्स्टिट्यूट इथं कार्यक्रम होता तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि भांडारकर इन्स्टिट्यूटचं देखील हेच म्हणणं होतं की अशा कुठल्याही एका राजकीय मुद्द्यामुळे इन्स्टिट्यूटवरती डाग लागू नये अशी त्यांची भूमिका होती, मात्र नामदेव जाधव यांच्याकडनं अजून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। देवयानी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पुन्हा जाधवांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि पुण्यातल्या एरंडवणे परिसरामध्ये ते एका दुसऱ्या कार्यक्रमासाठी गेलेले असताना तिथे त्यांना काळं फासण्यात आलं। दरम्यान या सगळ्या प्रकरणी कार्यकर्त्यांची काय नेमकी प्रतिक्रिया आपण पाहतो। आज इथं भांडारकर सभागृहामध्ये एक वाचाळवीर नामदेवराव जाधव जो एका खंडीच्या केसमधला आरोपी आहे ज्याला एका शिक्षण संस्थेमधून पैसे घेतल्याप्रकरणी बडतर्फ केलेलं आहे
तो मागच्या 20-25 दिवसावरही व 25 दिवसापासून आदरणीय पवार साहेबांवर खूप खालच्या नका भाषेमध्ये टीका करतोय. मुळातच लोकशाहीमध्ये आरोप प्रत्यारोप हे होत असतात, पण ते पुराव्यानिशी करावेत. राज्याच्या देशाच्या एका ज्येष्ठ नेत्याला या वयामध्ये चुकीच्या खोट्या आरोपावर बदनाम करणे हे बरोबर नाही. असं असतानासुद्धा मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याकरता सत्ताधाऱ्यांकडून राज्य सरकारकडून नामदेवराव जाधवचा वापर केला जातोय आणि नामदेवराव जाधव या सगळ्या गोष्टीला बळी पडतोय. आम्ही त्याला मागच्या 8 दिवसावर इशारा दिला होता की त्यांनी पवारसाहेबांच्यावर बद्दलची भाषा ही थांबवावी, जर पुरावे असेल तर नक्की बोलावं, पण पुरावे नसेल तर पवारसाहेबांवर बेजबाबदारपणाने टीका करू नये असं असताना त्यांनी त्यांची भाषा चालू ठेवली. म्हणून आज त्यांना काळं फासण्याचा आम्ही इशारा या ठिकाणी दिला होता. आज आम्ही इथं आलो, पण भांडारकर सभागृहामध्ये आज पोलीस स्टेशननी किंवा पुणे पोलिसांनी खबरदारी म्हणून हा कार्यक्रम होऊन दिला नाही. आता त्याला नवी पेटेमध्ये एका ठिकाणी गाठलेला आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी आता त्याच्या तोंडाला काळं फासलेलं आहे. हा एक इशारा आहे की आम्ही विरोधी पक्ष जरी असलो तरी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. आमच्या नेत्यांच्या संदर्भात काही चुकीचे नका खोटे आरोप असतील किंवा जर पुरावे असतील तर निश्चित आपण बोला, पण इथून पुढे अशी भाषा खपून घेतली जाणार नाही हा इशारा आम्ही त्यांना देऊ इच्छितो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.